अखिल भारतीय महात्मा समता परिषद आणि विविध ओबीसी संघटनांच्या वतीने ओबीसी आरक्षण पूर्ववत झाल्याबद्दल पेढे वाटून फटाके फोडून माळीवाडा येथे जल्लोष. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला. सुप्रीम कोर्टाने आज बाठिया आयोगाचा अहवाल मान्य केला असून या अहवालानुसार निवडणूक घेण्याचे आदेश कोर्टाने निवडणूक आयोगाला दिले. या अहवालामध्ये 27% राजकीय आरक्षण देण्यात यावे अशी शिफारस केली होती. कोर्टाने हा अहवाल मान्य केल्यामुळे आता निवडणुका लवकरच घेण्यात येतील. हा निकाल येताच माळीवाडा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्याजवळ अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि विविध ओबीसी संघटनांच्या वतीने ओबीसी आरक्षण पूर्ववत झाल्याबद्दल पेढे वाटून फटाके फोडून माळीवाडा येथे जल्लोष करण्यात आला. यावेळी समता परिषदेचे महानगर अध्यक्ष दत्ता जाधव, संत सावतामाळी युवक संघाचे संस्थापक सचिन गुलदगड, जिल्हाध्यक्ष अशोक तुपे, डॉक्टर सुदर्शन गोरे, सावता परिषदेचे नितीन डागवाले, विष्णुपंत म्हस्के, बजरंग भुतारे, सतीश डागवाले, बाळासाहेब पुंड, रामदास फुले, प्रशांत शेरकर, मोहित चौधरी आदी उपस्थित होते. यावेळी महानगरचे अध्यक्ष दत्ता जाधव म्हणाले, हे आरक्षण ओबीसींच्या हक्कांचे आरक्षण होते आणि ते आम्हाला परत मिळावे यासाठी विविध ओबीसी संघटना यांनी राज्यभर आंदोलने उभारली. त्याबद्दल त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक छगनराव भुजबळ यांचे अभिनंदन केले. आज ओबीसी समाजाच्या दृष्टीने आनंदाचा दिवस म्हणजे आमचं ओबीसीचं जे आरक्षण आहे, आज न्यायालयाच्या माध्यमातून आम्हाला आमचं आरक्षण 27% पूर्ववत मिळालं. गेले अनेक दिवस पाहत होतो ओबीसीच्या आरक्षणावर वेगवेगळे विषय पुढे येत होते, यांनी टाळलं, यांनी कट केलं, यांनी एकमेकावर ढकलाढकली करून आरक्षण हे रद्द करण्याचा मोठा घाट काही लोक हे जाणीवपूर्वक करत होते. परंतु न्याय देवतेवर आमचा विश्वास आहे. महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून इम्पेरिकल डाटा गोळा करण्याचं काम केलं व ते आज न्यायालयातून आम्हाला आज आरक्षण मिळालं. त्यामुळं मी आरक्षणाच्या संदर्भात ज्यांचे कोणाचे यांना हातभार लागला आरक्षण मिळण्यासाठी, मी ते सर्वांचे आणि आंदोलन करते सगळ्यांचं मी देखील या ठिकाणी अभिनंदन करतो व आभार व्यक्त करतो आमचं ओबीसी आरक्षण आम्हाला पूर्ववत दिल्याबद्दल. ओबीसी आरक्षण पुनर्स्थापित करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज दिला. त्याचा समस्त ओबीसींच्या सर्व संघटना आणि ओबीसी समस्त वर्गांच्या वतीने या ठिकाणी श्री संत सावतामाळी संघाचा संस्थापक अध्यक्ष येण्याने मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. आणि सरकारने जी ओबीसींची महाराष्ट्रातील लोकसंख्या 56% ऐवजी 37% जी दाखविली आहे त्याचं पुनर्निर्रचना करून त्या ठिकाणी लोकसंख्या ज्या जिल्ह्यात कमी दाखविली आहे त्या ठिकाणी पुनर्निरीक्षण करून पुनर्स्थापित करावी अशी सरकारला यावेळी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.